भाजप ही हरलेली नाही तर जिंकलेली टीम आहे. तसेच महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते मुंबईत भाजपच्या महाअधिवेशनामध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. काही लोक सत्तेसाठी एकत्र आले आहेत, मात्र अशा लोकांचं सरकार जास्त काळ टिकणार नाही असं ते म्हणाले. केवळ सत्ता हा आमचा उद्देश नाही तर समाजात आर्थिक सामाजिक बदल करणं हे आमचं उद्दिष्ट आहे असंही ते म्हणाले. काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही, सत्तेशिवाय त्यांची अवस्था पाण्याविना माशासारखी होते, त्यामुळेच ते अभद्र आघाडी करून सत्तेत येत असताना असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपला देशात मोठ्या नेत्यांची परंपरा आहे, तसेच भाजपला कोणतेही पद वारसात मिळत आहे, इथे पद कमवावं लागतं. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे असंही फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले. रिपोर्ट झुमा न्यूज मुंबई.